आता वळूयात पुढच्या बातमीकडे. देहू रोड शहरात मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पडणाऱ्या पावसाचा चोरांनी चांगलाच फायदा उचललाय. पावसामुळे रस्त्यावर गस्त घालणारे पोलीस तसेच बाजारपेठेची रखवाली करणारे वॉचमन फिरकले नसल्यानं दोन चोरट्यांनी चार दुकानं फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केलाय. देहू रोड बाजारपेठेतील मध्यवर्ती ठिकाणी असलेले उजाला इलेक्ट्रॉनिक्स, रतन मेडिकल, कुमार ड्रेसेस तसेच संजय मेटल या दुकानात चोरट्यांनी आपला हात साफ केलाय. विशेष म्हणजे कुठल्याही अवजाराचा उपयोग न करता चोरट्यांनी मोठ्या शिताफीनं दुकानाचं शटर उचकटून दुकानात प्रवेश करत लाखो रुपयाचे मोबाईल तसेच इतर दुकानातील महागडे साहित्य चोरांनी लंपास केलंय. परंतु इलेक्ट्रॉनिक शोरूम मध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरांची हातसफाई स्पष्टपणे कैद झालीय. एकाच रात्री चार दुकानात चोरी झाल्यानं शहरातील व्यापारी चांगलेच भयभीत झालेत. देहू रोड पोलिसांनी चारही दुकानातील चोरीला गेलेल्या वस्तूंचा पंचनामा केला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे चोरांचा शोध सुरू आहे.